काळ नदी पात्रातील गाळ उपसा करून ठेकेदाराने केले शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांनी केली तक्रार, अधिकारी करतील का ठेकेदारावरती कारवाई? भाऊ परशुराम साळंगे राहणार तुंबेशुतर येथील असून आमच्या तुंबेशुतर आंबेशुतर कजबेशुतर एरियातील काळ नदीचा गाळ काढण्यात आला आणि तो गाळ ठरवून दिलेल्या जागेमध्ये टाकण्याचं शासनानं त्या जागा ठेकेदार या लोकांना व शासनाला अधिकाऱ्यांना कळवले होते, परंतु आंबेशुतर येथील नदीचा गाळ पुलापासून ते स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आलेला गाळ तुंबेशुतरच्या स्मशानभूमीपर्यंत तो गाळ नदीच्याच पात्राच्या एका साईडला ओढून डंपिंग करून शासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून की हा गाळ की नदीच्याच पात्रात का ठेवलाय, तर म्हणले त्यांना जागा जी दिले त्या जागेमध्ये टाकणार आहे, मी माझ्या निर्देशनात आलं की ती जागा ती नसून दुसरी आहे, मग मी अधिकाऱ्यांना की बाबा ही जागा दिली असताना तुम्ही तिथंच का गाळ टाकला टाकण्यात आला, मग मी लेखी स्वरूपात संबंधित महाड तहसील ऑफिसला पत्र लेखी दिलं, प्रांत अधिकारी महाड इथेही पत्रव्यवहार केलाय आणि पाटबंधारे विभाग कोलाड यांच्याशीही पत्रव्यवहार करून मानगाव येथे उप अभियंता यांनाही पत्राद्वारे मी त्याच्यावर कल्पना दिली आहे आणि त्या गाळाने माझ्या आणि माझ्या आजूबाजूला असणाऱ्या लगतच्या शेतकऱ्याची पूर्णपणे हानी होणार आहे आणि ही नुकसानीला कोण जबाबदार राहणार आहे याची मला शासनाकडून न्याय देण्यात यावा, ठेकेदार तो त्याचा पैसे कमवून जाईल पण आम्हाला शेतकऱ्यांना आमची शेती नापीक होण्याच्या मार्गावर तो करून जाणार एवढे बाकी खरे आहे, तरी मला तुमच्या माध्यमातून मला खरा न्याय मिळावा ही विनंती।